उद्या तुम्ही माझ्या हातामध्ये जर या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर समजा हातामध्ये दिलीत, एकाही मशिदीवरती एकही भोंगा तुम्हाला दिसणार नाही या महाराष्ट्रामध्ये। एक मुसलमान मौलवी याने फतवा काढलाय, फतवा, हे सगळे मुसलमान आता मशिदीमध्ये फतवे काढायला लागलेत। मंदिर मस्जिद मंदिर मुसलमान क्यों मुसलमानों के पीछे पड़े हो भाई साहब? आप लोगों ने देश को बर्बाद कर दिया है। इस पे मैं कहता हूं कि इलेक्शन कमीशन को और सुप्रीम कोर्ट को सो मोटो लेना चाहिए कि ये लोग सिर्फ और धर्म के नाम पर एक माइनॉरिटी जिसकी तादाद बहुत कम है उसे डरा रहे हैं, धमका रहे हैं, रोजाना ये कह रहे हैं। और मेरा चैलेंज है कि कोर्ट जो कहेगा वो हम मानेंगे, लेकिन किसी की ताकत नहीं है जो इस तरह से मस्जिदों को बंद कर दिया, मस्जिदों से लाउड स्पीकर उतार दिया। इलेक्शन आया है, इलेक्शन के फायदे के लिए, वोट के फायदे के लिए इन लोग ये सब बयानबाजी करते खाली और लोगों को गुमराह करते। जब से वो बीजेपी के गठबंधन में गए हैं, जब से वो कुछ ना कुछ उल्टे सीधे ही बोल रहे हैं। पिता की वजह से जाना जाता है, उसका खुद का तो कुछ है नहीं, उसको लाइमलाइट में आना है इसलिए इस तरह के बयान दे रहा है, वो मुसलमानों के खिलाफ बात कर रहा है। अभी इनके पास कोई मुद्दा रहा नहीं है हुकूमत बनाने के लिए, इनकी एकता करने के लिए हमेशा उल्टा सुल्टा बयान बोलते रहते हैं। ये जो फिरका परस्ती करना चाहते हैं, जो तोड़ना चाहते हैं, जो हिंदुस्तान की आवाम में जो फूट डालना चाहते हैं, उनका मकसद ये सही मायनों में ये लोग देश विरोधी हैं। संविधान जिस चीज की इजाजत देगा वो काम हम करेंगे। उद्या तुम्ही माझ्या हातामध्ये जर या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर समजा हातामध्ये दिलीत, एकाही मशिदीवरती एकही भोंगा तुम्हाला दिसणार नाही या महाराष्ट्रामध्ये। एक मुसलमान मौलवी याने फतवा काढलाय, फतवा मी आमच्या लोकांकडे देतो, तुम्ही जरा या लोकांपर्यंत पोहोचवा ते सगळं। हे सगळे मुसलमान आता मशिदीमध्ये फतवे काढायला लागलेत। कि काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्व मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान करायचं असे फतवे निघतायत। आणि ते आता लोकसभेला पण जाणवलं तुम्हाला, एक गठ्ठा जातात, एक गठ्ठाच्या गठ्ठा आम्हीच विखुरलेले। या लोकांच्या धांगडधिंग्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता आणि आहे आणि राहील। या आपल्या मुंबईच्या शिवतीर्थावरून मी सांगितलं होतं, या सगळ्या बचतींवरचे यांचे सगळे भोंगे पहिल्यांदा उतरवून टाका, बंद झाले होते। उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला, सगळ्या मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते। आणि मी सांगितलं होतं की जर समजा हे भोंगे बंद नाही झाले, माझा महाराष्ट्र सैनिक तिकडे जाऊन हनुमान चालीसा म्हणेल त्या मशिदीच्या समोर। हे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारने माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या, म्हणजे ही माणसं कोणाची आहेत जरा बघा, त्यांना जपतायत आणि माझ्या मुलांवरती केसेस टाकतायत। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी एक मजार बांधली होती तिथे छोटी अनधिकृत समुद्रात। मग मी ज्यावेळेला ती जाहीररित्या ज्यावेळेला ती दाखवली सगळ्यांसमोर की अनधिकृत बांधकाम कसं चालू आहे, मग ती रात्रीच्या रात्री पाडली गेली। हिंमत कशी होती यांची? हिंमत एवढ्यासाठीच होते कारण ही आमची बुळबुळीत सरकार जी आहेत ना, जी कोणत्या भूमिका घेत नाहीत, कशाला आपल्याला मतं हवी आहेत त्यांची, कशाला मतं हवी आहेत त्यांची? मी तुम्हाला आता सांगतो, राज ठाकरेंचा शब्द आहे,
उद्या तुम्ही माझ्या हातामध्ये जर या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर समजा हातामध्ये दिली एकाही मशिदीवरती एकही भोंगा तुम्हाला दिसणार नाही या महाराष्ट्रामध्ये। हे रस्त्यावरती येऊन नमाज पडतात, तुमचा धर्म तुमच्यापाशी, कोणताही धर्म दरवाजा तुमच्या घराचा उंबरठा उलटून बाहेर आला नाही पाहिजे। आता परवा मध्यंतरी त्या कोणतो संभाजीनगरचा कोणतरी तिकडचा आमदार होता ना, खासदार होता, इम्तियाज जलील, हजारो मुसलमानांचा तिकडनं एक मोर्चा काढला, मुंबईमध्ये आणला, तुम्ही पाहिला असेल। हिम्मत कशी झाली यांची? हिम्मत कारण झाली, एवढ्यासाठी झाली कारण काँग्रेसचे खासदार निवडून आले, शरद पवार गटाचे खासदार निवडून आले, उद्धव ठाकरे तिकडे जाऊन तर काय त्यांचं झालेलंच अटपलेलंच आहे विषय त्यांचा। एक माणूस मुख्यमंत्री झाल्यावरती स्वतःच्या वडिलांच्या पुढे असलेलं हिंदुहृदय सम्राट हे विरुद्ध 2.5 वर्ष बाजूला काढतो,